या वन्यप्राण्यांसाठी कार्यरत आहे आणि विशेष म्हणजे हा कार्यक्रम घेण्याचं कारण काय आहे तर आपल्याला कुठेतरी सर्वांना एकत्र येऊन या प्राण्यासाठी काहीतरी कार्य करता येईल यामागचा हा उद्देश होता. अण्णांच्या मार्गदर्शनाखाली बरेचसे सरसंमत्र तयार झाले. तसा संस्था स्थापन करण्यामागचा हेतू असा मला नव्हता माझ्या. पण ज्यावेळेस मी एकटा कार्यरत होतो, एकटा कार्यरत असताना ज्या मला आडी अडचणी येत होत्या मी एकटा त्याला सामोरे जात होतो. पण कालांतराने असं पाहिलं की काही ठिकाणी बरेच माझ्यासोबत जोडले गेले, बरेच नवीन सरसंमित्र जोडले गेले, पण त्यांना कायद्याचं ज्ञान नाही, कायद्याची माहिती नाही, कायद्याच्या बंधनात कसं राहावं, चौकटीत कसं राहावं, कार्य करायचं याचं ज्ञान नाही. आणि मग ही जर नवीन कोणाबद्दल अडचणी येतील त्यांना कोणतरी कायद्याचं त्रास व्हायला नको. यासाठी मग विचार आला की संस्था बनवणं गरजेचं आहे. आणि मग जसा जसा पुढे चालत गेलो संस्थेमध्ये सुरुवात केली तर सुरुवातीला फक्त 11 मेंबर होते. सुरुवातीला फक्त 11 मेंबर होते संस्था रजिस्टर केली आणि येतो होता फक्त पिंपरी चिंचवड रुग्णालय. पिंपरी चिंचवडमध्ये स्थापना केली, चालू केली संस्था आणि कार्य असं वाढत गेलं की कळत न कळत हळूहळू महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्य पोहोचलं. ज्यांना खरंच मनापासून आणि व्यवस्थित काम करायचं अशी मंडळी आपल्याला जोडवली गेली की ज्यांना मनापासून काम करायची इच्छा आहे हे प्राणी वाचवायची पण त्यांना कोणतरी त्याच्या भागामध्ये त्रास देणार, अडचणी लागणार असे काही जण होते. मग ते संस्थेचा आम्हाला सपोर्ट देऊ लागले आणि मग संस्था ही अशा पद्धतीने कोल्हापूर, सांगली, मिरज, जालना, शहादा, औरंगाबाद अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये सभासद वाढवले गेले. आणि हेतू एवढाच होता की फक्त चांगलं कार्य करायचं, आपल्याला निस्वार्थ सेवा करायची आहे, याच्यामध्ये आपला स्वार्थ काय नाही, फक्त आपल्याला कार्य करायचे या मुख्य प्राण्यांसाठी. आणि अशी मग संस्था वाढवली गेली आणि आज खरंच आजचा हा जो कार्यक्रम होतोय ते त्याचं स्वरूप तुम्हाला सर्वांना दिसतंय की खरं संस्थेने किती मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. संस्थेचा सिंबल सुद्धा आपल्या समोर आहे आणि सिंबल पाहिल्याच्या आता बऱ्याच जणांचा आपल्याला लगेच लक्षात आले की ही संस्था स्वप्न चालते आणि या संस्थेचं कार्य अशा पद्धतीचं आहे. सर क्रिकेट चालू आता याच्यामध्ये तुम्हाला दिसले एक छोटासा प्रश्न त्यावेळेस पिंपरीचिंचवडमध्ये असं रोपण झालं होतं पण त्याच्या शाखा किती प्रमाणात पसरल्या गेल्या. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये संस्थेचे सभासद आहेत आणि नुसते सभासद असून फायदा नाही, त्यांचं कार्य सुद्धा त्या पद्धतीने चालू आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य चालू आहे. दरवर्षी आपण काय करायचो की संस्थेचे सभासदांचा फक्त आपण सत्कार घेत होतो की त्यांची त्यांना त्यांच्या कार्याचं दखल घेतली गेली पाहिजे, कुठेतरी त्यांना पुन्हा उत्तेजन भेटलं पाहिजे आणि या प्राण्यांसाठी त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने कार्य केले पाहिजे असा हेतू होता. पण ज्या पद्धतीने संस्था वाढवली गेली प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाले पण काही असं निदर्शन असाल की आपल्या संस्थेच्या व्यतिरिक्त सुद्धा असे बरेच प्राणीमित्र आहेत की ज्यांचं कार्य खरंच खूप चांगलं आहे की त्यांच्या कार्याची सुद्धा दखल कोणीतरी घेतली पाहिजे. मग संस्थेने आणि पदाधिकाऱ्यांनी आम्ही असं ठरवलं की यावर्षी आपण जो सत्कार समारंभ फक्त सभासदांचा न घेता इतर जिल्ह्यातले जे काही प्राणीमित्र आहेत त्यांची कार्य चांगली आहेत तर त्यांना सुद्धा आपण या याच्यामध्ये सत्कार करू, त्यांचा त्यांना सुद्धा त्यांच्या कार्याची योग्य पावती त्यांना दिली आहे. मग ही चर्चा करता करता अचानक परत एकदा विषय पडला की जर एवढा मोठ्या पद्धतीने आपण जर करतोय तर मग जो काही आपण मोमेंटो त्यांना देतो त्या मोमेंटोला सुद्धा काहीतरी अर्थपूर्ण राहायला पाहिजे.
की तो घेताना सुद्धा त्यांना काहीतरी त्याच्यामध्ये वजन वाटत आहे. ट्रॉफी भेटणं आणि नुसती भेटणं हा विषय वेगळा असतो, पण त्या ट्रॉफीला जर एखाद्या योग्य व्यक्तीचं नाव असेल, त्या योग्य व्यक्तीचं जर त्याच्यावरती पुरस्काराचं नाव असेल, तर ती घेण्यामध्ये अजून जास्त अभिमान असतो. त्याची किंमत महत्वाची नसते, तर त्या माणसाचं नाव घ्यायलाच लागतं, तर ते नाव अतिशय महत्वाचं असतं. आणि मग आम्ही सर्वांनी पदाधिकाऱ्यांनी विचार केला की असा योग्य व्यक्ती कोण निवडायचा, आपण सुरुवात तर करायची आपल्याला. मग ज्यावेळेस आम्ही सर्वांनी विचार केला, नाव ठरलं, नाव ठरल्यानंतर म्हटलं मग आता प्रत्यक्ष कसं काय करायचं. मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण प्रत्यक्ष डायरेक्ट कात्रजला जायचं. आणि म्हटलं पहिल्यांदा आपण अण्णांची चर्चा करूया. अण्णांची चर्चा करून आम्ही कात्रज उद्यानमध्ये गेलो आणि तिथे अनिल सर होते, राजाभाऊ होते आणि आपले अण्णासुद्धा होते. मग त्यांच्यासंगा आम्ही चर्चा केली. सर म्हटलं आमचा संस्थेचा असा दरवर्षी कार्यक्रम असतो की जेणेकरून उत्तेजन मिळावं, आपले जे प्राणीमित्र आहेत त्यांना उत्तेजन मिळावं, ह्यासाठी आपण जो सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेत असतो, तर त्या सत्कार समारंभामध्ये आपण जी ट्रॉफी देतो, तर त्या ट्रॉफीला आपल्याला एखाद्या सत्कारकर्त्याचं नाव द्यायचं. तर आपलं काय विचार आहे? आम्ही सुद्धा लगेच होकार दिला. म्हटलं की चांगला विचार आहे, आपण ठरवू म्हटले की कुठल्या सर्वज्ञाचं नाव वगैरे द्यायचं. पण नंतर आमची आधी चर्चा झाली होती, त्यानंतर मी अण्णांना डायरेक्ट विषय घेतला. अण्णा म्हटले मी स्पष्ट बोलतो, तर म्हटले काय बोलायचं बोला म्हटले. कारण म्हटलं मला वेळ वाया घालण्याचा अर्थ नाही, जे काय आहे माझ्या मनामध्ये मी स्पष्ट सांगतो, कारण आमच्यामध्ये चर्चा झालेली आहे. मग अण्णांना विचारलं, अण्णा यावेळेस आम्ही ठरवलंय की तुमचंच नाव या ट्रॉफीला आम्ही द्यायचा विचार केलेला आहे, तर तुमचा काय विचार आहे त्याबद्दल? मग तेवढ्यात अनेक सरांकडनं आम्हाला लगेच होकार मिळाला, राजाभाऊंकडनं होकार मिळाला, आमच्या टीमकडनं होकार आला. मग अण्णा सुद्धा विचारायला पडले की आता एवढ्या सगळ्यांनी जर हा विषय घेतला आहे, मग मी कसं काय नाही म्हणायचं. त्यामुळे मग अण्णा पण म्हटलं की जर तुमचा सगळ्यांच्या विचाराने असेल तर मी पण तयार आहे. कारण आतापर्यंत जर आपण विचार केला, साप हा फक्त भीतीदायक प्राणी होता आणि अजून सुद्धा बऱ्याच जणांमध्ये साप हा भीतीदायकच प्राणी आहे, पण साप घराघरापर्यंत आणि मनामनापर्यंत जर कोणी पोहोचवला असेल ना, तर ती एकच व्यक्ती आहे आणि ते म्हणजे आम्हाला दिलीप कुमार पहिले. प्रत्येकाला साप जर म्हटलं तर आता ही अशी महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये सुद्धा अशी जोडबोळी झाली की साप म्हटलं की दिलीप कुमार खैरे आणि सापाविषयीची माहिती म्हटलं की अण्णा. या दोनच विषय फक्त समोर डोळ्यासमोर येतात प्रत्येकाच्या. आणि नुसतं अण्णांनी असा प्रयत्न नाही केला की सापाची पुस्तकं लिहिली किंवा सापाची माहिती देण्याचा प्रयत्न केला, तर अण्णांनी अक्षरशः एक एक्सपेरिमेंट पण केलेला आहे आणि जो आपल्या सर्वांना माहिती आहे. 72 तास आणि 72 साप ते पण विषारी साप, संपूर्ण जहाल विषारी साप, अक्षरशः स्वतःच्या जीवाची पर्वा न करता साप घराघरापर्यंत सापाची भीती मारून बाहेर कशी पडेल, यासाठी अण्णांनी अतिशय वेगळा एक्सपेरिमेंट केला. तो म्हणजे स्वतःला काचेच्या एका खोलीमध्ये बंद करून घेतला आणि त्या खोलीमध्ये 72 तास 72 विषारी सापांसोबत अण्णा स्वतः उपस्थित होते. त्यांना फक्त लोकांना हेच दाखवायचं होतं की साप हा स्वतः कधीच आपल्याला दंश करत नाही किंवा स्वतःवर तो आपल्या कधीच वाटायला जात नाही. असा प्रयोग आतापर्यंत कुणीच केलेला नाही. संपूर्ण आपण भारतात म्हणा किंवा भारताच्या घर असा एक्सपेरिमेंट कुणीच केलेला नाही की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. आज ते तरुण वय होतं, त्या वयामध्ये वेगळे विचार असतात, पण त्यांनी तो विषय काय घेतला तर फक्त डोक्यामध्ये साप होतं त्यांच्या. आणि या सापाची जी भीती आहे माणसांच्या मनामध्ये, जे गैरसमज आहे ते दूर झालेच पाहिजे. मग अशा योग्य व्यक्तीशिवाय असं आम्हाला दुसरं कोणीच कोणतंच नाव सुचलं नाही. आणि अण्णांकडनं पण आम्हाला ज्यावेळेस होकार मिळाला, तिथून पुढे आम्ही लगेच या कार्यक्रमाच्या तयारीला सुरुवात केली. बऱ्याच सर्व तज्ञांना, सर्व मार्गदर्शकांना, सर्व अभ्यासकांना आम्ही फोन कॉल केले, त्यांच्या पण विचार घेतले, त्यांच्याकडनं थोडंसं मार्गदर्शन घेऊन कार्यक्रमाची रूपरेषा आखली. आणि आज खरंच आपल्यासमोर एक वेगळा आनंदाचा विषय आहे की आपल्या या प्राणी आणि सर्व तज्ञांचे रथी महारथी जरी म्हटलं आपण तरी चालेल की आपल्यासमोर सर्वजण रथी महारथी उपस्थित आहे, तिथे एकत्रित आलेले आहेत. आणि या सर्व रथी महारथींचे भीष्म पितामह जरी म्हटलं अण्णांना तरी वावगं करणार नाही.
अशी पापाची भीष्म पिता पितामह आपल्या समोर उपस्थित आहे आणि आज अण्णांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना लाभणार आहे. संस्थेने केलेली कार्याची प्रगती आपण समोर पाहत आहे. नुसतं फक्त साप पकडणं साप सोडणं हा विषय कधीच घेतला नाही. संस्थेच्या प्रत्येक जो सभासद आहे तो योग्य पद्धतीने साप रेस्क्यू करून त्याला निसर्गात योग्य जागी मुक्त करणे एवढंच नव्हे तर ज्या ठिकाणी साप पकडला असेल तिथल्या लोकांमध्ये सापाची भीती दूर करण्याचा प्रयत्न त्या सापाविषयी माहिती देऊन त्यांच्या मनातले गैरसमज दूर करून साप निसर्गामध्ये मुक्त करतात. या व्यतिरिक्त सापडलेले जखमी पक्षी असतील प्राणी असतील तर त्यांना सुद्धा योग्य तो औषधोपचार करून आपल्या जे काही पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य औषधोपचार करून तो पूर्णपणे योग्यपणे बरा झाल्यानंतर निसर्गामध्ये मुक्त करण्याचं काम ही संस्था करत आलेली आहे. संस्थेसोबत अजूनमधून बरेचसे नुसती संस्था बोलत असताना या इतरही काही संस्था आहेत की ज्यांच्याकडनं आपल्याला मार्गदर्शन लाभत असतं ज्यांच्याकडनं कळत न कळत आपल्याकडे काही संस्था चुकत असेल तर ती थोडीशी माहिती देऊन आपलं मार्गदर्शन करत असतात. अशाही संस्थाचे प्राणी मित्र सभासद आपल्याकडे सत्पदीपर्यंत आलेले आहेत. तर आपण कार्यक्रमाची पुढील सुरुवात करूया. शाही साहेबांसोबत अण्णांनी वेळ घालवला होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसते याच्यामध्ये अण्णांनी काही फोटोमध्ये अण्णा अभ्यास करतात पुस्तक वाचतात काही ठिकाणी बसलेले निवांत हे आपल्याला याच्यामध्ये संपूर्ण दिसले पाहा. कशा पद्धतीने सापाची भीती दूर करता येईल असा ही काही संधी अण्णांनी सोडवली. समाजामधून सापाची भीती दूर झालीच पाहिजे या हेतूने त्यांनी हा एक्सपेरिमेंट केला होता. आणि मी ते म्हणतो माझ्यापेक्षा अण्णा जेवढं तुम्हाला चांगलं सांगू शकते मी तर अण्णांनाच विनंती करतो की अण्णा याबद्दल थोडस आपणच जर मार्गदर्शन केलं पाहिजे तर जास्ती विकम होईल.